पुरणपोळीसोबत केली जाते ती कटाची आमटी, जिला येळवण्याची आमटीही म्हटली जाते, तीच कटाची आमटी आज आपण करणार आहोत। तर फार वेळ न दवडता यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। पुरणासाठी चण्याची डाळ शिजवताना त्यात मुद्दाम जास्तीचं पाणी घालून शिजवलं जातं। नंतर ते पाणी छान गाळूनही घेतलं जातं आणि त्या गाळलेल्या पाण्यात शिजवलेली थोडीशी डाळही घालायची। हेच गाळलेलं पाणी म्हणजे कट। ह्याच कटाची कटाची आमटी केली जाते। नमस्कार, कोकण कन्या चॅनलवर मी पूनम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर मग करूया सुरुवात। पुरणपोळी करताना आपण 2 कप कट काढून घेतलेला आहे। हा कट आता आपण मीडियम फ्लेमवर गरम करत ठेवला आहे। यात घालायचं आहे 2 मोठे चमचे मसाला। आपण हळद घालणार नाही आहोत कारण पुरण शिजवताना आपण त्यात हळद घातलेली आहे। हा मसाला आपण चांगला मिक्स करून घेऊया। याला जरा उकळी येऊ द्या। आपण कटात मसाला घातल्यानंतर हा एक कड आलेला आहे। आता एक कड आला की त्याच्यात आपण आता 2 ते 3 आमसुलं घालायची आहेत। हे ओल्या नारळाचे तुकडे आहेत जे कटाच्या आमटीत अप्रतिम लागतात। थोडेसे ओले काजू गरही घ्यायचे आहेत। मसाला आणि बाकीचं सगळं घातलं की आमटी चांगली कड असा वरपर्यंत येतो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं असतं। त्याला उकळी येत असताना त्याच्यात चमचा ठेवून द्यायचा म्हणजे कट बाहेर पडत नाही। हा कट आता मीडियम टू लो मध्ये 10 ते 15 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चांगला 10 मिनिटं हा कट छान शिजतोय। आपला मसाला आणि काजूगर ओल्या खोबऱ्याचे काप हे छान आता शिजून आलेले आहेत। आता ह्याच्यात आपण बाकीचं जिन्नस घालून घेऊया। आता घालूया 2 चमचे गूळ। चवीनुसार मीठ, मी अंदाजे 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे। हे आपलं कांदा खोबरं गरम मसाल्याचं वाटण आहे जे आपल्याला आता कटाच्या आमटीत घालायचं आहे। ह्या वाटणाच्या रेसिपीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हे वाटण तुम्हाला इतर खूप ठिकाणी वापरता येतं। आता हे 4 टेबलस्पून घेतलेलं आहे ते आता आपण कटाच्या आमटीत घालूया। आपण छान मिक्स करून घेऊया। आपला कट आता थोडा दाटसर झालेला आहे। आता ह्याच्यात गरम पाणी घालायचे। तुम्हाला जितकं पातळ किंवा घट्ट हवंय त्या अंदाजाने घालायचे। आता मी 1 कप गरम पाणी घालते। आपली जशी आमटी असते तितपत त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आपण पाणी घातल्यानंतर आता कटाला चांगली उकळी येते। आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया। गॅस आपला मीडियम फ्लेमवरच आहे। अजून 2 ते 3 मिनिटं या कटाला शिजू द्यायचे। आपला कट छान शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि या कटासाठी फोडणीची तयारी करूया। आता कटाच्या आमटीला आपण मस्त फोडणी देऊन घेऊया। याच्याकरता घ्यायचे 2 ते 3 चमचे तेल। आपलं तेल छान तापलंय। आता ह्याच्यात 8 ते 10 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। आता लगेच घालायचं आहे कढीपत्ता आणि 1/2 चमचा हिंग। फोडणीत कटाची आमटी घातली की लगेच त्याला झाकण घालायचं आहे, म्हणजे काय होतं फोडणीचा वास उडत नाही। आपली कटाची आमटी आता तयार आहे। पुरणपोळी रेसिपीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तसेच यासाठी वापरलेलं कांदा खोबरं गरम मसाल्याच्या वाटणाच्या रेसिपीची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तेव्हा तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ जरूर पहा आणि ही कटाची आमटी नक्की करून पहा। धन्यवाद।